जय भारत। भारतावर आधारित प्रश्न, प्रश्नावली क्रमांक 2, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त। वृंदावन गार्डन कुठे आहे? मैसूर। पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान। भारतातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? खरगपूर। हरविया हे बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे? तेल शुद्धीकरण। भाकरा नांगल योजना कोणत्या नदीवर आहे? सतलज। बुलंद दरवाजा कुठे आहे? फतेहपूर शिकरी। भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल कोणता? किलबिल वरळी। भारतातील पहिली महिला वैज्ञानिक कोण? सौदामिनी देशमुख। भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा। पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होते? पृथ्वीच्या परिवलनामुळे। काझीरंगा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गेंडा। शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाल हक्क कायदा कोणत्या कलमानुसार मंजूर करण्यात आला? कलम 24। भारताच्या उत्तरेकडील टोक कोणते? इंदिरा शिखर। भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933 किलोमीटर। जागतिक आकारमानात भारताचा कोणता क्रमांक लागतो? 7वा। जागतिक भूगर्भापैकी भारताचा भूभाग किती? 2.40%। आधुनिक भारताचे निर्माते कोणास म्हणतात? राजाराम मोहन रॉय। औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? खुलताबाद। नथुलाखिंड कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम। उसाच्या उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश। सध्या कुपोषित बालके असलेले राज्य कोणते? मध्य प्रदेश। रेल्वेला 70% महसूल कशामुळे प्राप्त होतो? माल वाहतूक। भारतातील हवाई वाहतुकीचे जनक कोण? JRD टाटा। आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती? हिंदी। भारतातील सर्वात मोठा पूल कोणता? हावडा ब्रिज। भारताच्या कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे? नागालँड। भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते? रामेश्वर मंदिर। भारताचे सर्वात मोठे विमानतळ कोणते? डमडम। भारतातील प्रमुख पिके कोणती? तांदूळ, ज्वारी, गहू, ऊस। भारतात रेडिओ प्रसारण केव्हा सुरू झाले? 1930। भारतात आणीबाणीची घोषणा केव्हा झाली? 26 जून 1975। गोल घुमट कोठे आहे? विजापूर। भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण? कैलास साकला। भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता? 91। भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम। भारतात या कोळशाचा वापर सर्वाधिक केला जातो? बिट्युमन। भारताचा ध्वज दिन कधी साजरा करतात? 7 डिसेंबर। भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता? श्रवण बेळगोळ, कर्नाटक। मीनाक्षी मंदिर कोठे आहे? मदुराई। गौतम बुद्ध अभयारण्य कोठे आहे? गया, बिहार। भारताला सर्वात कमी सीमा लागलेला देश कोणता? अफगाणिस्तान। भारतातले कोणते राज्य वाघाचे राज्य म्हणून संबोधले जाते? मध्य प्रदेश। सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? धूपगड। भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई। भारतातील सर्वात लांब लेणी कोणती? अजिंठा। भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता? बुलंद दरवाजा। भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते? सिक्कीम। भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का सरोवर। राज्य मराठी भाषा दिन केव्हा असतो? 27 फेब्रुवारी। भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? माननीय कोविंद। संसदेच्या पहिल्या सभागृहास काय म्हणतात? राज्यसभा। भारतातील चुनखडीची सर्वात मोठी गुहा कोठे आहे? मेघालय। भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप। भारतातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? गंगेचे खोरे। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? वुलर। भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? कलकत्ता मेट्रो।
भारतातील सर्वात लहान दिवस कोणता? 22 डिसेंबर. भारताचे पृथ्वीवरील स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर. कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते? 5. संसदेचे स्थायी सभागृह कोणते? राज्यसभा. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? कर्कवृत्त. जिप्समच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते? राजस्थान. दादर नगर हवेलीची राजधानी कोणती? सिल्वासा. शीश महाल कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. भारतातील सर्वात लांब पूल कोणता? हावडा ब्रिज. 3 पवित्र नद्यांचा संगम कुठे आहे? अलाहाबाद. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते? मुंबई. भारतातील सर्वात उंच धबधबा किती फूट आहे? 960 फूट. 2011 नुसार भारताची साक्षरता किती टक्के आहे? 74.04%. कोळशाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते? झारखंड. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? पद्मविभूषण. भारतातील सर्वप्रथम महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू. माहिती अधिकाराचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 2005. भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य कोणते? महाराष्ट्र. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे पाठवितात? उपराष्ट्रपती. कोणते विधेयक राज्यसभेला फेटाळता येत नाही? अर्थ विधेयक. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कोणती राज्य येतात? महाराष्ट्र, गोवा. विधानसभेसाठी किमान सभासद संख्या किती असते? 60. घटना समितीने भारतासाठी राष्ट्रध्वज कोणत्या रोजी स्वीकारला? 22 जुलै 1947. राज्यसभेच्या सभासदांची किमान वयोमर्यादा किती असते? 30 वर्ष. भांगडा नृत्य कोणत्या राज्याचे आहे? पंजाब. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. सिमेंटचा पहिला कारखाना कोठे आहे? मद्रास. भारतात पहिली अणुचाचणी कोठे झाली? पोखरण. भारतातील पहिले विद्युत केंद्र कोणते? शिवसमुद्रम. शिलीगुडी शहर कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. मध्य प्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण कोणते? पन्ना. भारतीय संविधानात मूलभूत हक्क किती आहेत? 6. भारतातील सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मेघालय. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. भारतातील पहिले महिलांचे खुले कारागृह कोठे आहे? पुणे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? अजित आर पटेल. भारतीय संविधानाचा स्वीकार केव्हा केला? 26 नोव्हेंबर 1949. धनराज पिल्ले हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? हॉकी. लहान मुलांची वानर सेना कोणी स्थापन केली? इंदिरा गांधी. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नैनिताल. मंदिराचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात? बनारस. 15 ऑगस्ट 2015 कोणते राज्य संपूर्ण डिजिटल राज्य झाले? केरळ. भारतात कोणत्या राज्याने संपूर्ण दारूबंदी जाहीर केली? बिहार. कमवा व शिका या संकल्पनेचे जनक कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? वी वा शिरवाडकर. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले राहावे म्हणून आंदोलन कोणी केले? साने गुरुजी. भारताचे दोन्ही किनारे कोठे एकत्र येतात? कन्याकुमारी. कोणत्या प्रकारे राष्ट्रपतीला पदमुक्त करता येते? महाभियोग प्रक्रियेद्वारे. समान नागरी कायद्याची तरतूद घटनेतील कोणत्या कलमात आहे? कलम 44. गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? जयपूर. नैनिताल सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तरांचल. भारतातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? मेघालय. बोडो आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? आसाम. भारतातील हवामान संतुलित राहण्यासाठी किती टक्के जंगल आवश्यक आहे? 33%. भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? केरळ. राज्यघटनेतील कलम 21 अ हे कशाशी संबंधित आहे? शिक्षण. कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे? दिल्ली.
आपण कोणत्या ग्रहावर राहतो? पृथ्वी. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 50 मिनिट. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? आसाम. गणराज्य दिन केव्हा साजरा करतात? 26 जानेवारी. भारताची पहिली उपराष्ट्रपती कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. भारताची पहिली मुस्लिम राष्ट्रपती कोण? झाकीर हुसेन. भारताचे पितामह कोणाला म्हणतात? दादाभाई नवरोजी. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? गुरु शिखर. भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? परमवीर चक्र. औरंगाबादचे मिलिंद कॉलेज कोणी स्थापन केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? थर, राजस्थान. राष्ट्रीय धातू विज्ञान प्रयोगशाळा कोठे आहे? जमशेदपूर. भारताच्या सरहद्दीवर एकूण किती देश आहेत? 7. ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिमूर्ती शिल्प कोणत्या लेण्यात आहे? धारापुरी. भारताला एकूण किती लांबीची भूसीमा लाभली आहे? 15,200 किलोमीटर. देशाची सर्वात मोठी तार कचेरी कुठे आहे? मुंबई. अंदमान निकोबार बेट कशाचे बनले आहे? ज्वालामुखी. शेअर बाजारातील दलाल स्ट्रीट कुठे आहे? मुंबई. क्रिकेटच्या विकेटची लांबी किती यार्ड असते? 22 यार्ड. शांततेचे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण? मदर तेरेसा. ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे? कानपूर. श्यामची आई ही कादंबरी कोणी लिहिली? गुलजारीलाल नंदा. शांती निकेतनची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथ टागोर. भारत रत्न मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? सर्वपल्ली राधाकृष्णन. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. जूनच्या कोणत्या तारखेनंतर सूर्य दक्षिणेकडे सरकतो? 21 जून. भारताच्या राष्ट्रचिन्हाला कधी मान्यता मिळाली? 26 नोव्हेंबर 1950. भारताची राज्यघटना पूर्ण होण्यास किती काळ लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. भारताचा पहिला अवकाशवीर कोण? राकेश शर्मा. अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती? इटानगर. पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान केलेले 6वे नाव काय? आनंदवन. कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? आंध्र प्रदेश. कोणार्क सूर्य मंदिर कोठे आहे? जगन्नाथपुरी. दिलवाडा मंदिर कोठे आहे? माउंट अबू. धन्यवाद. लवकरच भेटूया या प्रश्नावलीचा पुढील भाग मी वैज्ञानिक सह.